नमस्कार, आपलं परत एकदा स्वागत आहे रोहित टेक्निकल या चॅनलवरती. जर आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन क्लिक करा. आज आपण पोस्ट विभागाचा रिझल्ट ऑनलाईन कसा चेक करायचा, जर आपण आपले रोल नंबर विसरला असाल तर रोल नंबर ऑनलाईन कसा पाहायचा हे सविस्तरपणे पाहणार आहे. तर आपण पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलो आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. तिथून तुम्ही क्लिक करून याच्या डायरेक्ट वेबसाईटवरती येऊ शकता. आपण पाहू शकता की इथं लिस्ट लागली आहे, लिस्ट ऑफ द शॉर्ट कॅन्डिडेट द पेपर फर्स्ट व सेकंड, ही दोन्ही लिस्ट आपण डाउनलोड करणार आहे. तर आपण त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण इथं आपले रोल नंबर टाकून आपला रिझल्टमध्ये आपलं नाव आलं आहे का नाही हे आपण इथून चेक करू शकता. त्याच पद्धतीने जर आपणास आपल्याला आपला रोल नंबर माहिती नसेल तर आपण काय करायचं हे आपण सविस्तरपणे पुढे जाणून घेणार आहे. त्यानंतर आपण परत एकदा होमपेजवरती येऊया. होमपेजवरती आल्यानंतर साईडला असलेले रजिस्टर्ड या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपण तिथे आपले रजिस्टर्ड नंबर व पासवर्ड एंटर करूया. आपणास जर आपला रजिस्टर नंबरसुद्धा माहिती नसेल तर आपण आपल्या जो ईमेल आय डी आपण रजिस्टर केला होता त्यावरती जाऊन आपण MTS पोस्ट म्हणून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपण रजिस्टर केलेलं आपल्यास एक मेल तिथे प्राप्त झालेला असेल, त्याच्यामध्ये आपल्याला आपला रजिस्टर नंबर भेटेल. तो रजिस्टर नंबर आपण इथं एंटर करून आपण आपले पासवर्ड इथं एंटर करायचा आहे. पासवर्ड एंटर झाल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. लॉग इन झाल्यानंतर आपण आपल्या ऑफिशियल पेजमध्ये लॉग इन झालो आहे. ह्याच नंतर आपण पुढे साईडला असलेले डॅशबोर्ड ह्या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर वरती बघा, ॲडमिट कार्ड डाउनलोड ह्या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपण इथे आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड केले आहे. साईडला आपण पाहू शकता की आपले रोल नंबर इथे आहे. हा रोल नंबर आपण आपल्या लिस्टमध्ये चेक करायचा आहे की आपला रिझल्टमध्ये आपलं नाव आलं आहे का नाही. जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करा.